मी ते एक लिटर दूध घेतले, त्याची त्याला एक उकळी येऊन दिली. एक उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त दूध उकळलं गेलं. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली, आधी फुल होती, दूध मस्त असं हलवत राहिले उकळी येऊपर्यंत एक. त्यानंतर दुसरी उकळी आली आपली, तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची आता. आणि एक मोठ्या लिंबाचा रस मी यामध्ये टाकून देते, दोन पोह्याचे चमचे जितके असतात इतका हा रस असेल. त्यानंतर तुम्ही बघू शकता दूध मस्त फाटलं गेलं आहे, गॅसची फ्लेम कमीच ठेवली मी इथे, फुल करायची नाही, नाही तर आपलं पनीर रबरसारखं बनेल. त्यानंतर दूध फुटल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली मी. त्यानंतर एक पातेलं घेतलं, त्यावर एक चाळण ठेवली आणि एक फडकं ठेवलं अशा पद्धतीने. त्यानंतर या कापडावर आपल्याला आपलं फाटलेलं दूध टाकायचं आहे अशा पद्धतीने, आणि त्याला मस्त असं गार पाण्याने धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा आंबटपणा जाईल. आपण लिंबू पिळलं होतं त्याचा आंबटपणा इथे जाईल. आणि तुम्ही लिंबाच्या ऐवजी व्हिनेगर देखील यूज करू शकता. त्यानंतर याला मस्त असं पिळून घ्यायचं, यातलं पाणी काढून घ्यायचं अशा पद्धतीने. तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे याचं पाणी काढून घेतलं आहे. त्यानंतर यावर असं जड काहीतरी ठेवून द्यायचं, जड झाकण ठेवून द्यायचं काहीतरी, किंवा एका पातेल्यात तुम्ही पाणी टाकून देखील ठेवू शकता. यावर 4 ते 5 तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं पनीर मस्त रेडी झालं आहे. किती मस्त दिसतं तुम्ही बघू शकता, मस्त सॉफ्ट झालं आहे. याला कापून घेऊयात आता. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे गाईच्या दुधापासून बनवलं आहे, तरी देखील खूप मस्त झालं आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. अशा पद्धतीने याला कापून घेतले, याचे पीस करून घेते. तुम्ही बघू शकता किती मस्त झालं आहे, मस्त पनीर रेडी झालं आहे. नक्की ट्राय करा रेसिपी ही घरी. अशा पद्धतीने याला कापून घेते, खूप सॉफ्ट झालं आहे, खूप मस्त झालं आहे पनीर आपलं. बघू शकता कापतानेच तुम्हाला समजू शकतं किती सॉफ्ट झालं आहे आपलं पनीर. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.